मागच्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे षडयंत्र रचत होते असं थेट आरोप करत केलेले होते. आता यावेळेस मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती करताय, म्हणजे हे या तुमच्या उपोषणाच्या वेळेस तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी 100% खेळवी दे, 100% खेळवी दे. यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा माणूस आहेत, त्या सगळी आहेत. मी बोलता बोलता ते विसरून गेलो, त्यांचा सुद्धा एक माणूस आहे, त्यांचा पण माणूस. आता हे माया पाठीला पण झाले, माया समाजाच्या पाठीलाच पण झाल्या या गोष्टी. माणूस फोडला, फोडायचा, घेऊन जायचा आणि ते करायचं. मग हे घडलेलं आहे, आता हे घडणार आहे. बोलते की आता वाचू द्या, येईन ना समोर. आता तर अर्धवट समाजासमोर आलंच. आता ज्या दिवशी ते बसतील, हे घेऊन गाबाळ काय असेल ते, त्यावेळेस पुन्हा लक्षात येईल की हे सरकारनं बनवून दिलं सगळे दिल्लीला आणि मुंबईला, आणि हे बनवून देऊन आता हे सुरू आहे. आजच लक्षात आलं आमच्या ते, म्हणून समाजाला सांगून टाकलं. थांबले तर ठीक, समाज काय नाही, पण समाज प्रत्येकच बंधन करायला, समाज तरी का वर्ग बसणार आहे. तुम्ही उपोषण स्थगित करावं असे त्यांनी आवाहन केलं, आता या क्षणाला तुमची भूमिका काय असेल, तुमचं त्यांना सांगणं काय? नाही नाही, मी शिंदे साहेबालाही सांगतो, मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांसुद्धा, मी असं स्थगित करू शकत नाही आहे. कारण हे डिटेलमध्ये काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत, की तुम्ही सगळ्या स्वरी चांबल बजावणी लगेच करणार आहे का किती दिवस लागणार आहे, केसेस लगेच मागं घेणार आहेत का किती दिवस लागणार आहे, हैदराबादचा गॅस लगेच घेणार आहेत का त्याला किती दिवस लागणार आहेत, हे मला डिटेल आणि माझ्या समाजाला माहीत झाल्याशिवाय मी मार्ग कसं घ्यायचं. मराठा आणि कुणबी एकच आहे, त्यावेळेस तुम्हीच म्हणले होते कायदा पारित करायला आधार पाहिजे. मग आता 57 लाख आधार मिळालेला आहे. ज्या ज्या काय गोष्टी आहेत त्या बघू द्या ना. सगळे स्वऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेली व्याख्या तुम्हाला मान्य आहे त्यावेळेसही, आताही मान्य आहे, तर मग ती घेतली का? घ्या म्हणलो तर आम्ही तुम्हाला नुसती घेतली घेतली म्हणताय. मग तेही सगळं क्लिअर झालं, बस स्थगित करायला आम्हाला कुठं अडचण आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला खेळणे पाहिजे. आणि तुम्ही असंच खेळलं ना की माझं शेवटचं एखादं उपोषण असणार. मी काय मोकळा नाही बार बार उपोषण करायला. मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागला आणि समाजाला लागेल. तुम्ही जर असंच खेळत राहिले, मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, इजून मागंही ठेवला होता, आतासुद्धा उपोषणात काळा ठेवला, पण हे उपोषण सुरू आहे तवरच तुम्ही सांगावं. आणि एकदा जर हे उपोषण थांबलं तर मी पुढं ऐकणार नाही. मी डायरेक्ट आणि माझा समाज आम्ही विधानसभेच्या तयारीला लागणार, फिरून बॉम्ब लायचं नाही आमच्या नावानं.